सोन्याला हात लावायचा विचार पण मनात आणायचा नाही. ज्योती माझ्या ताब्यात आहे. नाही म्हणजे धमकी वगैरे डायरेक्ट देतोयस म्हणून आपलं एक कानार घातलं. ज्योतीला शोधण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर यावेळेला अशी गायब करीन ना की मग तर तिचं नख सुद्धा सापडणार नाही तुम्हाला. अशा किती दिवस लपून धमक्या देणार तू? आणि तू कुठेही लपून बस, तुला शोधून काढीन आणि माझ्या आत्याला परत घेऊन येईन. जर कोणी सिद्ध केलं तिचा खून झाला होता तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही अशा ठिकाणी नेऊन मारेन मी त्याला. मग काय आवडलं का आम्ही पाठवलेला स्पेशल बुके? फट बल्ला स्पीकरवर टाक, स्पीकरवर. तुझ्या लाडक्या बायकोला ऐकू दे काय बोलतोय ते. टाकलास का ताई? ऐकताय ना बर का दुष्यंत बाळा, तुझी बायको सारखी माझ्याकडे विनवण्या करतो. माझ्या नवऱ्याला त्रास नका ना देऊ. माझ्या भाऊजीच्या मागे नका ना लागू. का त्रास देत आहे त्यांना? मला दया आली तिची, म्हणते जाऊ दे. एवढी विनवण्या करते तर मग एकदा भेटू आणि चॅप्टर क्लोज करून टाकू. तुझ्या आगाऊ बायकोनी काय केलं तुला ती घेऊन आली बरोबर. आता यात माझं काय चुकलं सा? तुझा वैर सूर्यवंशी फॅमिलीशी. सोन्याला हात लावायचा विचार पण मनात आणायचा नाही. ज्योती माझ्या ताब्यात आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? नाही म्हणजे धमकी वगैरे डायरेक्ट देतोयस म्हणून आपलं एक कानार घातलं.